जिल्ह्यामध्ये अनेक आत्महत्या झाल्या आहेत त्याच्यावरती काय? नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते म्हणले महाराष्ट्रात एकही आत्महत्या होणार नाही. एकट्या बुलढाणा जिल्ह्यात 5 महिन्यात 80 आत्महत्या आहेत, त्याला कोण जबाबदार आहे? किती शेतकऱ्यांचे बळी गेल्यावर, किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर या सरकारला जाग येणार आहे? यांना आमच्या रक्ताचा नैवेद्य लागतो का सरकारला? म्हणजे शेतकऱ्याचं मरण हे मरण नाही आहे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये म्हणून सोयाबीन कापसाला भाव वेळेवर, पीक कर्ज दिलं पाहिजे, सिंचनाच्या सोयी दिल्या पाहिजे, पूर्ण वेळ वीज दिली पाहिजे, नवं तंत्रज्ञान दिलं पाहिजे आणि मार्केट उपलब्ध करून दिलं पाहिजे. पीक विमा कंपनी अजूनही पैसे द्यायला तयार नाही. काय करतं सरकार? या सगळ्या विमा कंपन्यांबरोबर सरकारचं साटेलूट आहे. बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी. फक्त मोठी मोठी भाषणं करायची, निवडणुकांमध्ये भरमसाठ पैसा वाटायचा आणि निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करायचा, असा यांचा उद्योग आहे. सरसगटपणे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झाली.